नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पार्थ पवार यांच्या लोकसभा उमेदवारीवरती शरद पवार अनुकूल नाही, अजित पवारांचं मौन. शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा, डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना नोबेल जाहीर. 5 राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू. वर्ध्यातील गौळ ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार, ई टेंडरिंग न करता इमारतीचे बांधकाम सुरू. आणि शहीद जवान दिगंबर शेळकेंच्या कुटुंबियाला मदतीचा हात, 1 लाख रुपयांचा धनादेश कुटुंबियांना प्रदान. आता पाहूया सविस्तर वृत्त. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. मात्र पार्थच्या उमेदवारीबाबत पक्षप्रमुख शरद पवार अनुकूल नाहीत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीची मुंबईमध्ये बैठक सुरू आहे. लोकसभा निवडणूक 2019 तयारीसाठी सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज पार्थ पवार हे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियात सुरू आहे. मावळ मतदारसंघातून पार्थ लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेवरती पक्षाध्यक्ष शरद पवार यांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार अनुकूल नाहीत. पवार घराण्यातील सगळ्यांनीच निवडणूक लढवली, तर पक्षबांधणी करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. शरद पवारांच्या प्रश्नावरती अजित पवारांनी मात्र या बैठकीत सूचक मौन बाळगणं पसंत केलंय. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत 2 दिवस बैठक होत आहे. 2 दिवसांच्या या बैठकीत काँग्रेसकडील मतदारसंघावरती दावा सांगताना राष्ट्रवादी हा मतदारसंघ कशाप्रकारे जिंकणार याचा आढावा घेतला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्यातील 1 जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून देण्यास तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसकडून काही जागा बदलून हव्या आहेत. 2019 निवडणूक महत्त्वाची असल्याने या निवडणुकीत काहीही करून 2 आकडी जागा जिंकण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. तर दुसरीकडे रायगडमधून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्करराव जाधव यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर जिल्हा पातळीवरून माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव आलं आहे. त्यामुळे तटकरे की भास्कर जाधव यांच्याबाबत चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शांततेसाठी दिला जाणारा 2018 नोबेल पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यावर्षी डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. पाहूयात ही बातमी. शांततेसाठी दिले जाणारे 2018 नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या दोघांनीही युद्धभूमीवरती लैंगिक अत्याचारांचा वापर शस्त्रासारखा करण्याविरोधात लढा सुरू केला होता. यावर्षीच्या शांततेच्या नोबेलसाठी 331 जणांना नामांकन देण्यात आलं होतं. यात 216 व्यक्ती तर 115 संघटनांचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होऊ शकते. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा होऊ शकते. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीनही राज्यात भाजपची सत्ता आहे. भाजपचा थेट सामना काँग्रेससोबत होणार आहे. त्यामुळे भाजपपुढे या 3 मोठ्या राज्यातील सत्ता वाचवण्याचं आव्हान असेल. सर्वच पक्षाकडून प्रचाराची जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. तेलंगणा विधानसभा काही दिवसांपूर्वी भंग करण्यात आली आहे. TRSचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. तर दुसरीकडे मिझोराम या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. 2013 विधानसभा निवडणुकीत भाजपने 165 जागांसह बहुमत मिळवलं होतं. 231 सदस्य संख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 57 तर बसपाचे 4 आमदार आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. राजस्थान विधानसभेची एकूण सदस्य संख्या 200 आहे. 2013 सालच्या निवडणुकीत भाजपने 160 जागांवरती विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं, तर काँग्रेसला केवळ 25 जागांवरती समाधान मानावं लागलं होतं. यावेळी काँग्रेस आणि भाजपची थेट टक्कर असेल. 91 सदस्य संख्या असलेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत 2013 साली 49 जागा मिळवल्या होत्या, तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत. आता छत्तीसगडमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. दारूच्या नशेत भरधाव चारचाकीने रस्त्या शेजारी वाढदिवसाचे फ्लेक्स लावत असलेल्या 5 जणांना चिरडण्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. पोलिसांनी चारचाकी चालकास ताब्यात घेतलंय. साहिल दिनकर निवडुंगे असं या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव असून जखमीवरती कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की एका मित्राच्या वाढदिवसाचा फ्लेक्स कराड चिपळूण महामार्गावरती 20 फूट अंतरावरती आडुळपेठ येथे 20 ते 25 जण रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लावत होते. त्यावेळी नवा रस्त्याहून पाटणकडे येणाऱ्या चारचाकी तवेरा गाडी चालकाने दारूच्या नशेत या तरुणांच्या अंगावरती गाडी घातली. यामध्ये 5 जण जखमी झाले. जखमींना तात्काळ कृष्णा रुग्णालयात कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यामध्ये साहिल दिनकर निवडुंगे याचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर जखमींवरती उपचार सुरू आहेत. तवेरा चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेची नोंद पाटण पोलिसात घेण्याची कारवाई सुरू आहे. सकलेन मुलानी, शालिनी प्लस, कराड. वर्ध्याच्या गौळ ग्रामपंचायत कारभारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपसरपंच अमोल कसनारे यांनी केला आहे. ग्रामपंचायत भवनाच्या कामाचं ई टेंडरिंग न करता कामाला सुरुवात केल्याचा आरोप उपसरपंच अमोल कसनारे यांनी केलाय. वर्धा जिल्हा नियोजन समितीमार्फत 12,58,000 रुपयांच्या निधीतून नवीन ग्रामपंचायत भवन इमारतीचे बांधकाम गवळी येथे सुरू असून या ग्रामपंचायत भवनाचे निकृष्ट बांधकाम होत असल्याची लिखित तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे गवळी येथील उपसरपंच अमोल कसनारे यांनी केली आहे. या प्रकरणी वरिष्ठांकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या ग्रामपंचायत भवनाचे शासकीय नियमानुसार कुठलेही ई टेंडरिंग न करता आणि कुठल्याही वृत्तपत्रात निविदा प्रकाशित न करता साध्या बांधकामाचे टेंडर काढून स्वतः सचिव आणि उपसरपंच यांनी बांधकाम सुरू केले असून उपसरपंच आणि इतर सदस्यांना खोटी माहिती देऊन विश्वासात न घेता बांधकाम सुरू केले असल्याचे कसनारे यांनी निवेदनात म्हटलं आहे. पंचायत समितीचे अभियंता यांनी गवळी येथील ग्रामपंचायत भवनाला भेट दिली असता खड्डे खोदलेले दिसले. त्याचप्रमाणे यामध्ये पाणी साचून असल्याने योग्य खोलीकरण करण्यात आले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. पुढे अहवालात म्हटले आहे की या बांधकामात लोकल रेती वापरू नये असे अभियंत्यांनी ताकीद दिली आहे. सदर बांधकामाचे ई टेंडरिंग आणि बांधकाम मटेरियलची गुणवत्ता तपासून करण्यात आलेल्या बांधकामाची सखोल चौकशी करून बांधकामाला स्थगिती देऊन निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच अमोल कसनारे यांनी केली आहे. मध्ये यावर्षी DPTC अंतर्गत 17-18 ग्रामपंचायत भवन मंजूर झालेलं आहे आणि त्या ग्रामपंचायत मंजूर झाल्यानंतर त्यांची काही जे टेक्निकल किंवा प्रशासकीय बाब असते ती बाब पूर्णता करून ते काम वर्कआउटवर देऊन काम सुरू करण्यात आलं होतं. दिनांक 20-20-9 त्या खड्ड्या झाले मंजूर झालेल्या कामाचे खड्डे खोदलेले होते आणि त्यानंतर 21 खूप मोठा पाऊस आला आणि त्या पावसामुळे ते खड्डे पूर्णतः भरले होते आणि नंतर ते काम सुरू करण्यासाठी त्या खड्ड्यातलं पाणी काढलं. पाणी काढल्यानंतर गेलेला आतमध्ये गाळ कमीत कमी तो गाळ 3 ते 4 फूट गाळ गेला होता. ते गाळ काढल्यानंतर खड्डे भरणं सुरू होते. अशातच राजकीय हेतूपोटी आमच्या गावचे उपसरपंच अमोलभाऊ कसनारे यांनी वरिष्ठाकडे तक्रार केली. तक्रार करणे त्यांचा अधिकार आहे, परंतु निव्वळ राजकीय पोटी तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन तिथे लवकरात लवकर काय आहे त्या स्पॉटवर कशा पद्धतीचं काम चालू आहे हे त्यांनी तत्काळ त्यांची कारवाई पूर्ण करावी आणि काम पूर्ण सुरू करण्यास. विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. येवला तालुक्यातील मानोरी येथील शहीद जवान दिगंबर शेळके यांच्या कुटुंबास 1,00,000 मदत नारायणगिरी महाराज फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे. शेळके यांच्या कुटुंबियांना धनादेश नुकताच देण्यात आला. शिवसेना येवला लासलगाव विधानसभा आणि नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शहीद जवान दिगंबर शेळके यांच्या कुटुंबास 1,00,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे.
सदर मदतीचा धनादेश शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, नारायणगिरी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू भागवत आणि पंचायत समितीचे उपसभापती रूपचंद भागवत यांच्या हस्ते शेळके कुटुंबास देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी आज त्यांच्या विधवा पत्नीला एक आपल्या पक्षातर्फे 1 लाख रुपयाची मदत या ठिकाणी आज देण्याचं या ठिकाणी आहे, नियोजन आहे. आणि मी आपल्या सामनामधून आणि आपले नेते माननीय संजय राऊत साहेबांमार्फत, माननीय उद्धव साहेबांमार्फत निश्चितपणे मी या ठिकाणी संपर्क प्रमुख साहेबांना विनंती करणार आहे आपल्या सर्वांच्या वतीनं की ह्या घटनेचा सखोल तपास करून आणि ह्या कुटुंबाला एक न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणे आपला पक्ष खंबीरपणे. संतोष बटाव, शालिनी प्लस, यवला. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकरी वर्ग भात कापणी आणि मळणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून जोरदार पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. पाहुयात हे वृत्त. शिराळा तालुक्यातील कोकरुड, शेडगेवाडी, चरण, आराळा परिसरात पडलेल्या वळव्याच्या परतीच्या पावसाने परिसरातील धुळवाफेवरती पेरणी केलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहेत. ठिकठिकाणी भात पीक कोलमडून भुईसपाट झाले आहे. या परिसरात सकाळपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, तर दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस पडत आहे. एकीकडे शेतकरी महिला वर्ग दिवसभर शेतात भात कापणी करताना दिसत आहे, तर दुसरीकडे मळणी मशीनच्या साह्याने भात मळणी करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाच्या भीतीने शेतकरी सकाळपासून ते दुपारपर्यंत भात मळणी करताना दिसत आहे. एकंदरीतच शेतकरी वर्ग शिवारात शेतीच्या कामात मग्न असताना दिसतोय. भगवान देवकर, शालिनी प्लस, शिराळा. जळगाव जिल्ह्यातील चुंचाळे शिवारात डीपीवरती काम करत असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने रुपेश पाटील या युवकाचा जागीच मृत्यू झालाय. रुपेशची एमएसबीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती होती. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते. चुंचाळे शिवारातील ईश्वर संतोष पाटील यांच्या शेतात असलेल्या डीपीवरती कायमस्वरूपी असलेले वायरमन श्री राठोड यांच्यासोबत सहकारी एमएसबीतील कायमस्वरूपी नसलेले रुपेश सुखदेव पाटील हे डीपीवरील विजेचा पुरवठा बंद करून वायर बदलण्याचे काम करत होते. परवानगीने बंद केलेला वीज पुरवठा अचानक सुरू झाल्याने खांबावरती काम करत असलेले रुपेश पाटील यांना विजेचा जोराचा धक्का बसला. विजेचा धक्का बसल्याने ते खांबावरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. यावेळी जवळ असलेले राठोड यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह नगरदेवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. रुपेश पाटील यांना मृत घोषित केले. दरम्यान रुपेशचा कामावरती असताना मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मयत रुपेशच्या पश्चात एक भाऊ, विधवा, आई असा परिवार आहे. घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आलाय. सचिन गोसावी, शालिनी प्लस, जळगाव. पालघरमधील विक्रमगड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या संगनमताने कोट्यवधींच्या निधीवरती डल्ला मारल्याचा प्रकार समोर आलाय. पाहुयात काय आहे प्रकार. दरम्यान या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या कुठल्याच ठेकेदारावर, कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई मात्र झालेली नाही. किंबहुना हा अहवाल दडपण्याचा आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम तर होत नाही ना, अशी शंका आता उपस्थित होत आहे. एकूण 304 कामांपैकी 108 कामे प्रत्यक्षात संकेतस्थळावर मिळतच नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त कागदोपत्री ही कामे दाखवली आहेत, प्रत्यक्षात मात्र ही कामे झालेलीच नाही. मात्र या कामांची बिले मात्र अदा करण्यात आली आहे, त्यामुळे या कामांच्या निधीवर दरोडा टाकल्याचं स्पष्ट होत आहे. या सर्व विभागातील कामे अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या संगनमताने झाली असावी. नाना पवार आणि कार्यकारी अभियंता यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अपहार केला असल्याने
त्यांच्यावर आणि त्यांना या कामात मदत करणाऱ्या सर्वांवरच कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शासनाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव असा नामविस्तार केल्याबद्दल आनंदोत्सव समितीने माहेर ते सासर या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. पाहूयात ही बातमी. शासनाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तार केल्यानिमित्त कवयित्री बहिणाबाई आनंदोत्सव समितीतर्फे आज असोदा ते जळगाव अशी माहेर ते सासर रॅली काढण्यात आली. असोदा हे निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी यांचं माहेर तर जळगाव हे त्यांचं सासर आहे. रॅलीला असोदा गावापासून सुरुवात होऊन त्यानंतर ते जुने जळगावातील चौधरी वाड्यातून तर शिवतीर्थ मैदानावरती या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती दिसून आली. चित्ररथ लेझिम पथक लेवा साम्राज्ञी महिला मंडळाचा विशेष सहभाग या रॅलीत होता. रॅलीचे उद्घाटन सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कुलगुरू पाटील आमदार शिरीष चौधरी यांची उपस्थिती होती. सचिन गोसावी, शालिनी प्लस, जळगाव. येवला बोगटे रोडवरती बस पलटी झाल्याने अपघात झाला आहे. या बसमध्ये शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. या अपघातात 7 ते 8 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पाठात तुटल्याने हा अपघात झाल्याचं समजतंय. येवला तालुक्यातील भोकडे इथून शालेय विद्यार्थ्यांना घेऊन चाललेली एसटी बसचा पाठा तुटल्याने एसटीच्या ड्रायव्हरचे बसवरील संतुलन सुटल्याने बस पलटी होऊन शेजारील शेतात जाऊन पडली असता बसमधील जवळजवळ 7 ते 8 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. बसमध्ये जवळपास 30 शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. बस पलटी झाल्याची माहिती मिळताच मकरंद सोनवणे आणि हितेश दाभडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बसमधील शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थी आणि प्रवाशी यांना सुखरूप बाहेर काढून दुसरी बस बोलावून शाळेत पाठवण्यात आले तर किरकोळ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात बसचे चालक आणि वाहक हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. संतोष बटाव, शालिनी प्लस, येवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युवक महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने 3 बक्षिसे पटकावली आहेत. पाहूयात या संदर्भातली बातमी. सिल्लोड येथील यशवंत चव्हाण महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच झालेल्या यूथ फेस्टिवलमध्ये भारूड प्रकारात पहिले तर गोंधळ आणि मुख अभिनय या प्रकारामध्ये दुसरे बक्षीस मिळवलंय. यावेळी महोत्सवात 36 कला प्रकारात 2296 विद्यार्थी आणि 252 महाविद्यालयांच्या संघांमधून ही कामगिरी केल्याने विद्यार्थ्यांचा जल्लोष आवरच होता. यावेळी विद्यापीठाचा संघ उत्कृष्ट संघ म्हणून जाहीर करण्यात आला तर नाट्यगटात देवगिरी महाविद्यालयाने हॅट्रिक केली तर कन्नडचे शिवाजी महाविद्यालय हे उत्कृष्ट ग्रामीण संघ म्हणून जाहीर करण्यात आले. सिल्लोड येथील यशवंत चव्हाण महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी केल्याने ग्रामीण कलावंतांचे कौतुक होत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पालोदकर, प्राचार्य अशोक पंडित यांनी युवक महोत्सवाची टीम आणि प्राध्यापक उमेश राजहंस, प्राध्यापक रुपेश ठाकूर यांचा सत्कार करून विजय संघांचा गौरव केलाय. पण आज आपल्या औरंगाबादमध्ये या युवक महोत्सवामध्ये या गोंधळाचं कारण काय या भक्ताला सांगायला पाहिजे. जिकडे पाहावं तिकडं आजचा बळी राजा त्रस्त आहे. कुठं वल्ला दुष्काळ, कुठं कोरडा दुष्काळ, आजचा बळी राजा आत्महत्या करतोय. त्याचं आयुष्य पुन्हा सुख समाधान भरभटीला जगून जावं म्हणून आपण देवीला गोंधळ घालणार आहोत. गोंधळ या भक्ताला आपण आई भावनेचा गोंधळ आहे कसा नाही कसा सांगायला पाहिजे. अंबिका भगवती
बोध ज्ञानाचा बोध शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, सिल्लोड, औरंगाबाद। पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करण्याच्या निर्णयावरून राजकीय पक्षांची चिखलफेक सुरू असल्याने पाणी कपात नक्की होणार का या संभ्रमावस्थेत पुणेकर आहेत। यावरून विरोधकांनी आंदोलन सुरू केलंय। पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पालिकेच्या मुख्य इमारतीसमोर हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। पुणे महापालिकेने दररोज 1350 MLD ऐवजी 892 MLD वापरावे असा प्रस्ताव पाटबंधारे खात्याने सादर केला होता। पुणे महापालिकेतर्फे पाण्याचा वापर वाढत आहे। 2017-2018 या वर्षात 18.71 TMC पाणी महापालिकेने वापरले, तर नोव्हेंबर ते मार्च या 5 महिन्यात पिण्याच्या पाण्याचा वापर वाढला आहे। तशातच टेमघर दुरुस्तीचीही काम चालू असल्याने 1.75 TMC पाणी साठा कमी आहे, अशी माहिती पाटबंधारे खात्याकडून या बैठकीत देण्यात आली। यावरती चर्चा होऊन पाणी काटकसरीने वापरा अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या, पण पाणी कपात नक्की होणार का हा निर्णय झाला नाही। या संभ्रमावस्थेत पुणेकर आहेत। यावरून पालकमंत्री, महापौर यांची मते वेगवेगळी असल्याने विरोधकांनी आंदोलन सुरू केलंय। पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शहराध्यक्ष चंद्रकांत मोकटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। मला वाटतं जून आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर संपलाय आत्ताशी, म्हणजे परतीचा पाऊस आत्ता संपूर्ण राज्यात नसेल तरी काही भागामध्ये परतीचा पाऊस या ठिकाणी चालू झालेला आहे। आणि मला असं विचारावंसं वाटतं या सत्ताधारी पक्षाला की पुणे शहरामध्ये 8 आमदार भारतीय जनता पार्टीचे, 3 खासदार भारतीय जनता पार्टीचे, 2 मंत्री 3 मंत्री पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि 1 केंद्रीय मंत्री ह्या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे। आणि ज्यावेळेस खडकवासला धरण, वरसगाव, टेमघर, पानशेत हे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पुण्याच्या प्रथम नागरिक सन्माननीय महापौर यांनी यथोचित सालाबादप्रमाणे याही वर्षी त्या धरणाची पूजा केली। आणि पूजा केल्यानंतरही आज पाणी कपातीचा ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिला 2-3 दिवसातच पाणी कपातीचा निर्णय हा पुणेकरांवर अन्यायकारक आहे। आत्तापर्यंत अनेक सत्ताधारी या पुणे महानगरपालिकेत अनेक पक्षाचे, वेगळ्या वेगळ्या पक्षाचे येऊन गेले, पण असा निर्णय कधीही पुणेकरांच्या बाबतीत घडला नाही। 100 नगरसेवकांचं या ठिकाणी बहुमत पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला मिळाल्यानंतर 13.5 LMD पाणी हे आज पुणे शहराला मिळतं आहे। आणि दरडोई आपण पूर्वी तर 250 लिटर पाण्याचं दरडोई पाणी होतं मानसी, आज त्याचं प्रमाण 135 लिटरवर आलं आहे। आणि ते होत असताना सुद्धा ज्या कालव्यांमधनं गळती होते, परवासुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहे की अनेक वृत्तपत्र आणि वाहिन्यांनी हे सगळं कालव्यांची गळती आणि फुटीरता दाखवली होती, पण त्याच्यामध्ये कोणतंही काम न करता आज पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ का आणताय तुम्ही? अखेर मागणी म्हणजे जो आहे पाणी पुरवठा, एक तर तुम्ही 24/7 पुणेकरांवर देतो म्हणून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वारंवार सांगत आलात, ती सुद्धा योजना 2020 सालापर्यंत पूर्ण होऊ शकत नाही असं परवाच प्रशासनाने या ठिकाणी म्हणलंय। मग आत्ताही पाणी पुरवठा आहे तर अडचण काय? ज्या धरणांची आपण पूजा करतोय, सन्माननीय आमच्या भगिनी महापौर त्यांनी त्या ठिकाणी साडी चोळी अर्पण करून धरण भरलं म्हणून पूजा केली ना, कोरड्या धरणाची थोडी पूजा केली। मग जी पूजा धरणाची केलेली आहे धरणं भरल्यानंतरच पूजा आपल्याकडे सालाबाद प्रमाणे होत असते, मग आज पाणी कपात कशासाठी? स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पुणे। वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथे वाघाची चांगली दहशत निर्माण झाली आहे। वाघाच्या भीतीने सकाळपासूनच येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे। या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे।
वर्धा जिल्ह्यातील वडनेर येथे वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली असून वाघाच्या भीतीने सकाळपासूनच शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरातील नरभक्षक वाघिणीने चांगलाच धुमाकळ माजवला असतानाच याच परिसरात लागून असलेल्या वडनेर परिसरात देखील वाघाने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील सावंगी शिवारात वाघाने हल्ला करत शेतात बांधून असलेल्या जोडीतील एक बैल ठार केला. तर काल पहाटे पुन्हा वाघाने वडनेर येथील वसंत इटनकर यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असणाऱ्या जनावरांवरती हल्ला चढवला. यात एका गायीचा मृत्यू झाला. वडनेर आणि परिसरात पुन्हा वाघाप्रती चांगलीच भीती निर्माण झाली असून आज सकाळी ग्रामपंचायतकडून गावात वाघापासून सतर्क राहण्याकरता दवंडी दिली गेली. तसेच काही नागरिकांना शाळेच्या परिसरात वाघ दिसल्याने गावाबाहेरील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. 4 ऑक्टोबरला शाळेची दुसरी शिफ्ट संपल्यानंतर सायंकाळला 7 दरम्यान एक वन्य पशु वाघ याचं शाळेच्या परिसरामध्ये जो परिसर आहे त्यामध्ये पोल्ट्री फार्मसुद्धा आहे त्या ठिकाणी त्याचं आगमन झालं आणि काही लोकांनी प्रत्यक्षदर्शनी ते पाहिलं आणि त्याच्या मागे शाळेचं मैदान आहे त्या ठिकाणी सुद्धा वाघाचं वास्तव्य होतं. पुष्कळ लोक जमा झाले. त्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती दिली आणि वनविभागाची टीम त्या ठिकाणी आली आणि त्यांनी परिसर पाहिला. तर शाळेमध्ये हॉस्टेलसुद्धा आहे जे कटारिया हॉस्टेल आहे त्यामध्ये 50 ते 60 विद्यार्थी आहे. अशा वेळेस एक दहशत निर्माण झालेली होती आणि त्याला हाय अलर्ट म्हणून वनविभागाने आम्हाला सूचना केली आणि ग्रामपंचायतीनेसुद्धा गावामध्ये दवंडी दिली आणि त्यांनी सांगितलं की उद्याला दोन्ही शिफ्टमध्ये सुट्टी द्यावी. म्हणून आम्ही प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून दिनांक 5 तारखेला दोन्ही शिफ्टला सुट्टी दिली आणि आज आम्ही प्रत्यक्ष पुन्हा पाहिलं तर शाळेचा मागचा जो परिसर आहे वडनेरचा माऊलीचा भाग या ठिकाणी मठसुद्धा आहे तर सकाळी त्या वाघाने एका कालवडीची शिकार केली आणि ओढत ओढत नेऊन एका नाल्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी ती शिकार टाकली. तेव्हा त्या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी हे सुद्धा उपस्थित आहे. त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो असता त्यांना विचारलं की शाळा ही लवकरच खूप जवळ त्या परिसरात आहे आणि बनसोड साहेब ते वनाधिकारी आहे तर त्यांना सांगितलं. त्यांनी आम्हाला सूचना केलेली आहे की तुम्ही 3 दिवसपर्यंत शाळेला सुट्टी द्या. परंतु एक प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आम्ही आज पुन्हा ते आम्हाला पत्र देणार आहे आणि सोबतच आम्ही गटशिक्षण अधिकारी यांच्याशीसुद्धा बोललेलो आहोत आणि लहान मुलं शाळेमध्ये जवळपास 1243 मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात आणि शाळेमध्ये कटारिया हॉस्टेलसुद्धा आहे त्यामध्ये विद्यार्थी राहतात आणि आजूबाजूला सर्व शेती असल्यामुळं आणि ते गावापासून दूर असल्यामुळं एक हाय अलर्ट त्यांनी दिलेला असल्यामुळं आणि विद्यार्थ्यांची कोणतीही अनुचित घटना घडू नये हा उद्देश ठेवून आम्ही उद्यासुद्धा एक परवानगी म्हणून पीओसी बोलू आणि सुट्टी देण्याचा त्याबद्दलचं पत्रसुद्धा आणतो आणि सर्वत्र गावामध्ये दहशत आहे वाघाची आणि विद्यार्थ्यांनासुद्धा विद्यार्थी या परिसरात फिरकू नये. त्यांनी सांगितल्यानुसार बनसोड साहेबांनी जे वनअधिकारी आहे त्यांनी सांगितलं की वाघाचं वास्तव्य हे 3 दिवस या परिसरात राहू शकतं आणि त्यामुळं आम्ही एक हाय अलर्ट म्हणून किंवा कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून ते विद्यार्थ्यांना सर्वत्र आम्ही सूचना केलेल्या आहे की त्यांनी या परिसरामध्ये फिरू नये आणि हॉस्टेल जे आहे त्या हॉस्टेल. विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. शेतीच्या पैशाच्या वादातून गोंडगाव येथे एकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत दोघा जणांना सोनपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गंगाखेड तालुक्यातील गोंडवड येथील भागवत भारती यांचे गावातील गट नंबर 296 मध्ये 2.5 एकर जमीन होती. त्यापैकी 1.25 एकर जमीन भागवत भारती यांनी 6 वर्षापूर्वी गावातील गोपीनाथ जाधव यांना बायनामा करून दिली होती. या जमिनीच्या व्यवहारातील 2.5 लाख रुपये गोपीनाथ जाधव यांच्याकडे बाकी होते. या पैशावरून गोपीनाथ जाधव आणि भागवत भारती यांच्यात सतत वाद होत होता. त्यातच 5 तारखेला भागवत भारती हा आपल्या शेतातील सोयाबीन काढण्यासाठी गेला असता आरोपी गोपीनाथ जाधव आणि त्याचा मुलगा दत्ता जाधव यांच्यात सोयाबीन काढण्यावरून आणि जुन्या पैशाचा वाद झाला. त्यातून गोपीनाथ जाधव आणि दत्ता जाधव यांनी भागवत भारती याला दगडाने आणि विळ्याने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी फोन करून भागवत भारती यांच्या भावाला दिल्यावरून दरम्यान त्याला पाहून दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर भागवत भारती याला जखमी अवस्थेत गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
त्यानंतर प्रथम उपचार झाल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना परभणीला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान परभणीला घेऊन जात असताना भागवत यांचा मृत्यू झाला. याबाबत मयताच्या भावाने सोनपेठ पोलिसात आरोपी गोपीनाथ जाधव आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आणि त्यामध्ये भागवत भारती यांचा खून झालेला आहे. सदर खुनाच्या बाबतीत गंगाखेड सरकारी दवाखाना येथे पोस्टमार्टम करून प्रेत मयताच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे पुढील अंत्यविधीसाठी. आणि नवनाथ दत्ताबुवा भारती त्यांचे भाऊ मयताचे भाऊ यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिसांनी येथे गुन्हे क्रमांक 148/2018 दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी गोपीनाथ शंकर जाधव व दत्ता गोपीनाथ जाधव यांना आम्ही रवींद्र देशमुख, शालिनी प्लस, परभणी. अकोला शहरात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आलाय. एका कोचिंग क्लासच्या प्राध्यापकाने 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोला शहरातील एक 17 वर्षीय विद्यार्थिनी सिव्हिल लाईन परिसरातील गुरुकुल कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणीला आहे. या क्लासेसमध्ये केमिस्ट्री शिकवणारा शिक्षक संदीप वानखेडे याची तिच्यावरती वाईट नजर पडली. त्यानंतर मुलीला चांगले मार्क मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढलं. वाढदिवसाच्या दिवशी आधीच गुरुवारी तो तिला शेगावला घेऊन गेला. तिथे तिचा विनयभंग केला. मुलगी शिकवणीला गेली पण परत यायला उशीर का लागला म्हणून तिचे आईवडील शिकवणी क्लासमध्ये गेले असता त्यांना प्राध्यापक आणि आपली मुलगी दोन्हीही गायब असल्याचं दिसून आलं. अस्वस्थ होऊन घरी परतले. मुलीच्या पालकांनी विचारपूस केल्यानंतर तिने आपल्या पालकांना घडलेली घटना सांगितली. यानंतर मुलीच्या पालकांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षक संदीप सहदेव वानखेडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्राध्यापकास अटक करण्यात आली आहे. माझ्या शिक्षकांसोबत शेगावला गेलो. मुलीचं वय 16 आहे आणि शिक्षक तिला घेऊन गेला होता. तर त्याचा वाईट उद्देश होता आणि ट्युशनच्या वेळेमध्ये शिक्षकांनी मिळणं गरजेचं नव्हतं. त्यामुळे तक्रारीवरून म्हणजे लहान मुलीला पळवून नेलं, वाईट उद्देशाने पळवून नेलं, तिचा विनयभंगवर केला. अशा मुला मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून 366/354 आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि तो आरोपी जो होता त्याला मी अटक केलेला आहे. आता दोघांचं वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे आणि पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. पार्थ पवार यांच्या लोकसभा उमेदवारीवरती शरद पवार अनुकूल नाही, अजित पवारांचं मौन. शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा, डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना नोबेल जाहीर. 5 राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू. वर्ध्यातील गौळ ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार, ई टेंडरिंग न करता इमारतीचे बांधकाम सुरू. आणि शहीद जवान दिगंबर शेळकेंच्या कुटुंबियाला मदतीचा हात, 1 लाख रुपयांचा धनादेश कुटुंबियांना प्रदान. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहता शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.